साईराम मुलानो, मी ममता मांदुसकर विषय मराठी इयत्ता 5वी साठी आलेली आहे. मुलांनो, मी तुम्हाला असं म्हणेन की तुम्ही जेव्हा गावाला जाता तेव्हा तुम्ही नक्कीच नदीमध्ये डुंबण्यासाठी तुम्ही जाता, बरोबर ना? नदीच्या किनाऱ्यावरती तुम्ही जी मजा अनुभवता, जी मजा करता, हां, ती आता तुम्हाला नक्कीच आठवली असेल. बघा, समोरच्या चित्रामध्ये मुलांनो तुम्हाला काय काय दिसत आहे? डोंगर दिसत आहेत, त्याचबरोबर तुम्हाला झाडं दिसत आहेत, बरोबर ना? हिरवागार बाजूला निसर्ग दिसतोय आपल्याला, अधेमध्ये उगवलेली वनस्पती आपल्याला दिसतेय, नंतर नदीच्या आजूबाजूला असलेले मोठे मोठे खडक आहेत, दगड आहेत, ते आपल्याला दिसत आहेत, आणि आकाशसुद्धा असं निळभोर छान दिसतंय. हे सगळं जेव्हा आपण बघतोय तेव्हा तुम्हाला नक्कीच तुमच्या गावची तुम्हाला आठवण झाली असेल की नदीमध्ये डुंबण्याची मजा, नदीमध्ये बसून होडीतनं एका गावातून दुसऱ्या गावात जाण्याची मजा, हे सगळं मुलांनो तुम्ही केलेलं आहे. आता समोरचं जे चित्र अजून एक मी तुम्हाला दाखवलंय, बरोबर ना? मगाचं चित्र जेव्हा बघितलं तेव्हा काही आठवणी तुमच्या जाग्या झाल्या, आणि आत्ताचं बघितल्यानंतर तर अगदी गावात गेलात असंच तुम्हाला वाटलं, बरोबर ना? कारण शहरामध्ये तर आपल्याला नदी बघायला मिळत नाही. मग हे सगळं अनुभवायला, मजा करायला आपल्याला कुठे जावं लागतं? आपल्याला जावं लागतं गावाला, बरोबर ना? मग आत्ताचं चित्र जेव्हा तुम्ही बघताय तेव्हा तुम्हाला नक्कीच तुमच्या गावची आठवण झाली असेल की नदी वाहतीये, कोणीतरी मासे पकडतंय, हं, कोणीतरी होडीतनं तिथे प्रवास करतंय, सूर्योदय झालेला आहे, आजूबाजूला हिरवागार निसर्ग आहे, तिथे नदीच्या बाजूला तिथे वेगवेगळी घरं आपल्याला तिथे दिसत आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यासारखी छोटी छोटी मुलं जी आहेत ती पाण्यामध्ये डुंबतायत, आंघोळ करतायत, बरोबर? कुणी पाणी भरायला आलंय, बघा तिथे आपल्याला घागर दिसतेय, मटका दिसतोय. म्हणजे हे सगळं करताना आपल्या लक्षात आलं असेल की आज आपण जे काही शिकणार आहोत ते आपल्या नदीशी संबंधित आहे. आणि मग तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपल्याला नदीवरती काहीतरी शिकायचं आहे. चला तर मुलांनो आज आपण बघूया आपली कविता 15वी, नदीचे गाणे. या नदीच्या गाण्याच्या कवितेचे कवी आहेत वी म कुलकर्णी, बरोबर? मग आता या वी म कुलकर्ण्यांनी आपल्यासाठी छोटीशी छान तुमच्यासाठी गोड कविता लिहिलेली आहे. मग नदी काय करते, नदी कुणाकुणाला भेटते, नदी कशी पुढे जाते, हे सगळं त्यांनी नदीचं कथन जे आहे ते कवितेतनं केलेलं आहे. मग असे हे वी म कुलकर्णी आहेत ते कोण होते, त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. विमो कुलकर्णी यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. तसेच हे मराठी भाषेतले कवी होतेच, पण बालकुमार साहित्यिक होते, कारण तुमच्यासारख्या मुलांसाठी त्या ते छोट्या छोट्या छान छान कविता लिहायचे ना म्हणून. त्याचबरोबर साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट, शिक्षण हे कार्यक्षेत्राशी ते संबंधित होते. तसंच कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र लेखन, वृत्तपत्र लेखन, हं, हे साहित्य प्रकारांवरती त्यांनी लिहिलं. तसं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय मला सांगायला आवडेल की ह्या ज्या कवींची कविता आपण शिकणार आहोत त्यांना गदिमान सारखा मोठा पुरस्कार, भारतांबे पुरस्कार आणि उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं हे वी म कुलकर्णी जी आपल्याला आज आपण त्यांची कविता शिकणार आहोत ते किती मोठे होते, आणि म्हणूनच आजची आपण 15वी कविता नदीचे गाणे ही शिकणार आहोत. मुलांनो नेहमीप्रमाणे आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे मुखपृष्ठ आहे तुमच्या कवितेचं, बरोबर? तुम्ही कविता वाचलीही असेल कदाचित जेव्हा पुस्तक उघडलं असेल तेव्हा, पण आज पुन्हा एकदा ही कविता मी आज तुम्हाला ती वाचणार आहे, शिकवणार आहे, आणि त्याचबरोबर मी तालासुरात म्हणणार आहे. पण मुलांनो मी एकटीच नाही तालासुरात म्हणणार, माझ्या मागे तुम्ही सुद्धा ती तालासुरात म्हणायचे, कारण तालासुरात जर ती म्हटली तर ती पटकन पाठ होते, पटकन तिचं आकलन होतं, ती पटकन आपल्या लक्षात राहते. चला तर 15वी कविता नदीचे गाणं वी म कुलकर्णी लिखित आपण वाचूया. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. वसली गावे तीरावरती, वसली गावे तीरावरती, त्यांना भेटूनी जाते फुडती. लता वृक्ष किती काठावरती, भूमीतून जे मला भेटती. फुलवेली मज सुमने देती, फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाळी खेळत बसती. कुठे आम्रतरू माझ्यावरती,
शीतल अपुली छाया धरती, पाणी पिऊनी पक्षी जाती, पाणी पिऊनी पक्षी जाती, घटभरुनी कोणी जल नेती, गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती। मी कोणाची मी सर्वांची, मी कोणाची मी सर्वांची, बांधूनही मज नेणाऱ्यांची, जेथे जाईन तेथे फुलविन बाग मनोहर आनंदाची, बाग मनोहर आनंदाची। अशी ही वी म कुलकर्णी लिखित कविता आपण आता वाचली। चला तर आता या कवितेची आपण कडवी बघूया, बरोबर आहे? आणि मी ती तुम्हाला समजावते, त्यातल्या कठीण शब्दांचे अर्थ सांगते। दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते। आता बघा या कवितेमध्ये ही कवी ही कवी काय म्हणतोय की ती नदी जी आहे ती आपल्याशी बोलतीये, ती ती कशी जाते, कशी वागते, कुणाकुणाला भेटते, काय करते, हे सगळं वर्णन या कवितेमध्ये आपल्याला दिसणार आहे। आणि म्हणूनच दरीतून वनातून, दरीतून म्हणजे दोन टेकड्यांच्या मधून जो भाग निर्माण होतो त्याला काय म्हणतात, दरी। मग त्या दरीतून वरून उंचावरून ती दरीतनं वाहत वाहत वनातून, वन म्हणजे काय, समानार्थी शब्द वनाचा मला तुम्ही सांगा, बरोबर, जंगल, जंगलातून सगळीकडनं वाहत वाहत ती पुढे येते, झुळझुळ मी वाहत येते। आता झुळझुळ म्हणजे मंदपणे हळुवारपणे ती वाहत पुढे येते, ती म्हणजे मी म्हणजे कोण, तर नदी। मी मंजुळ गाणे गाते, नदी मी नदी काय म्हणते, मी मंजुळ गाणे गाते, मंजुळ म्हणजे कानाला ऐकायला गोड। आपण म्हणतो की नाही की लता मंगेशकरचा आवाज कानाला ऐकायला किती मंजुळ वाटतो, गोड वाटतो, तसं ही जी नदी सुद्धा वाहत पुढे येते तर तिचा सुद्धा आवाज आपल्याला, ते गाणं जे आहे तिचं, ते कानाला खूप गोड वाटतं, बरोबर आहे? म्हणून मी पुढेच धावत जाते, ती म्हणते मी मंजुळ गात हळुवारपणे, झुळझुळ वाहत दरीतून वनातून सगळीकडनं वाहत वाहत पुढे येते, पण मी येत असताना मी थांबत नाहीये, मी पुढेच धावत जाते, मी पुढेच धावतच असते, मी सगळ्यांना भेटत भेटतच पुढे जाते, ती एका ठिकाणी थांबून राहत नाही। पहिल्या कडव्याचा तुम्हाला अर्थ कळला, किती गोड कविता होती, अगदी साधी सोपी आणि गोड कविता कवीने आपल्यासाठी लिहिली आहे, बरोबर की नाही? त्यामुळे माझ्याबरोबर तालासुरातच तुम्ही ती म्हणणार वाचणार म्हणजे ती पाठ होऊन जाईल। मग नदी म्हणते की अशीच मी पुढे वाहत जाते। पुढचं जे कडवं आहे ते बघा, काय बघा, वसली गावे तीरावरती, नदी काय सांगते आपल्याला, वसली गावी गावे तीरावरती, वसरणे म्हणजे राहणे, गावे तीरावरती नदीच्या तीरावरती काठावरती काय होतंय की ती गावं आहेत ती तिथे आहेत, राहतायत, लोक तिथे राहतायत, बरोबर की नाही, नदीच्या आजूबाजूला। त्यांना भेटून जाते फुडती, मी त्यांना भेटून पुढे जाते, त्यांना मी पाणी देत पुढे जाते। लता वृक्ष किती काठावरती, लता लता म्हणजे वेली, वृक्ष म्हणजे झाड, ही जी झाडं झुडपं आहेत ती काठांवरती आपल्याला आपल्याला म्हणजे त्या नदीला भेटत पुढे जाते, आणि त्यामुळे त्यांना सुद्धा पाणी देत नदी पुढे जाते। नुसत्याच गावातल्या लोकांना नाही, तीरावर राहणाऱ्या लोकांनाच नाही ना, माणसांनाच नाही, तर ती जात असताना जी लता वृक्ष आहेत, वेली आहेत, त्यांना सुद्धा भेटून पाणी देत देत ती पुढे जाते। भूमीतून जे मला भेटती, भूमी म्हणजे काय, जमीन, बरोबर ना, त्या जमिनीतून जी काही झाडं झुडपं उगवलेली असतात तर त्या सगळ्यांना भेटत भेटत ती पुढे जाते। म्हणजे या पहिल्या दोन कडव्यांमध्ये मुलांना आपल्याला काय कळलं की नदी आपलं कथन करते की ती कुठून वाहत येते, ती कुठे जाते, ती कशी वाहते, कुणाला भेटते, बरोबर ना, म्हणजे ती सगळ्यांना भेटत 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 ती पुढे जाते। आणि मग अशा वेळी मग दरीतून वनातून हळुवारपणे मंदपणे आणि मंजुळ गाणं कानाला ऐकायला गोड वाटत असं वाहतानाचा तिचा वेग कसा असतो तेही ती सांगते, आणि अशीच ती पुढे जाते। तसंच गावं जी आहेत ती नदीच्या काठावरती तीरावरती वसलेली आहेत, राहिलेली आहेत, लोक तिथे राहत आहेत, तर त्यांना सुद्धा पाणी देण्याचं काम ती करते। तुम्ही जेव्हा गावाला असता तेव्हा तुमचं सुद्धा घर नदीकाठी असतं की नाही, आणि मग तुम्हाला आनंद वाटतो, मजा वाटते की आपल्या घराच्या बाजूला नदी आहे। तसंच ही जी गावं वसलेली आहेत त्या तीरावरती त्या लोकांनाही पाणी ती देत पुढे जाते। तसंच लता वृक्षभूमीतून येणारी झाडं झुडपं जी आहेत तर त्या सगळ्यांना भेटून सगळ्यांना पाणी देत देत ही जी नदी आहे ती पुढे जाते, असं आपल्याला ती या दोन कडव्यातनं सांगते।
मुलांनो, आज मी तुम्हाला फक्त दोनच कडवी शिकवणार आहे. आपण हळूहळू शिकत जाऊया, म्हणजे कविता पाठ होईल, कवितेचा अर्थ आपल्या लक्षात येईल, आकलन आपलं पटकन होईल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातले जे कठीण शब्दार्थ आहेत की नाही ते मी तुम्हाला मगाशी शिकवताना सांगितलेच, पण तरी देखील ते सुद्धा तुमचे पाठ होतील. म्हणजे तुमचं एकत्रच तुमचे शब्दार्थांबरोबर समानार्थी शब्द सुद्धा तुमचे तयार होतील, बरोबर ना? म्हणजे डोक्यामध्ये तुमचा अभ्यास जो आहे तो अगदी परिपक्व होईल. आता शब्दार्थ जे समोर आहेत ते आपण पुन्हा एकदा बघूया. मंजूळ, ऐकायला गोड, बरोबर. मग हे मंजूळ ऐकायला कानाला गोड वाटणारं, मग अशी मी तुम्हाला उदाहरण लता मंगेशकरचं दिलं की तिचं गाणं किती मंजूळ असतं, गोड असं, जे छान गातात त्यांचं कानाला ऐकायला बरं वाटतं की नाही. त्यामुळे मंजूळ म्हणजे ऐकायला गोड. तीर काठ, तीर काठ. लता वेल, लता वेल. आणि सुमन म्हणजे फूल. हा शब्दार्थ तुम्हाला माहितीच आहे, सुमन म्हणजे फूल. मुलांनो, शब्दार्थ सुरू होतात जेव्हा मी शिकवायला सुरुवात करते, तेव्हा समोर तुमच्या वही आहे, पेन आहे, बरोबर ना? हं, तर लिहिताना व्यवस्थित लिहायचंय. चुका झाल्या तर नुसती छोटीशी त्याच्यावरती रेघ ओढायची आणि पुढे जायचं, खूप खडाखोड करायची नाही. कारण जेव्हा पुढे मागे आपण भेटू त्यावेळेला मी हे सगळं तुमचं तपासणार आहे आणि मला स्वच्छ सुंदर सुवाच्य अक्षरात लिहिलेलंच हवं आहे, बरोबर ना? त्यामुळे तुम्हाला तर आत्ता ते छान वाटेलच, पण तुमच्या आई वडिलांना सुद्धा ती वही आणि नंतर मला आणि इतर शिक्षकांना सुद्धा बघायला खूप छान वाटेल. चला मुलांनो, आता आपण या दोन कडव्यातल्या रिकाम्या जागा बघूया. आता पहिली जी आहे ती दरी दरीतून डॅश झुळझुळ मी वाहत येते, बरोबर. दरीतन वाहते आणि कशातनं नदी वाहत पुढे येते, वनावनातून. हा आपला रिकाम्या जागी भरणारा आपला शब्द आहे. त्यामुळे वनावनातून हा शब्द तसाच्या तसाच लिहायचा आहे. मग अशी मी वन या शब्दाचा अर्थ तुम्हाला जंगल सांगितला, पण जेव्हा आपण परीक्षेला रिकाम्या जागा लिहितो तेव्हा मुलांना पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं आहे की कवितेमधला जो शब्द आहे तोच तुम्हाला अपेक्षित आहे. तुम्ही वनाच्या ऐवजी तिथे जंगल लिहाल तर तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. म्हणून मी सातत्याने जेव्हा जेव्हा तुमच्या पुढे येते तेव्हा मी तुम्हाला पेपर लिहत असतानाच्या घ्यायच्या काळजा काय आहेत त्या मी तुम्हाला सांगत असते. चला आता आपण दुसरी रिकामी जागा बघूया. मी मंजूळ डॅश गाते, मी पुढेच धावत जाते. मंजूळ काय? गाणे. मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. लाल अक्षरातले आपले शब्द आहेत, ते आपली रिकाम्या जागा आपण भरत आहोत, त्याच्या खाली मी अंडरलाईन मी केलंय, तसं लिहिताना तुम्ही सुद्धा करणं गरजेचं आहे. वरती प्रश्न लिहिताना रिकाम्या जागा भरा आणि त्याच्या खाली ही सगळी वाक्य तुम्हाला लिहायची आहेत. नुसत्याच तुम्ही 1, 2, 3 घालून तुम्ही रिकाम्या जागा नुसत्या लिहायला जाल किंवा गाणी किंवा तुम्ही वनावनातून असं लिहाल तर मला चालणार नाही. आता तिसरं वाक्य आहे, वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते फुडती. ह्याच्यातला कुठली रिकामी जागा होती? तीरावरती, बरोबर ना? वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते फुडती. दोन कडव्यांमधल्या रिकाम्या जागा आपण बघायचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं करता करताच ते आपल्या पाठसुद्धा झाल्या. आता आपण बघणार आहोत समानार्थी शब्द. मग अशीच मी म्हटलं शब्दार्थ समानार्थी शब्द हे तुम्हाला पुढे तुम्हाला पुढे 10वी पर्यंत त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक लिहायचं आहे, लक्षपूर्वक वाचायचं आहे आणि लक्षात सुद्धा ठेवायचं आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा अभ्यास करावा लागणार नाही. समानार्थी शब्द लिहा. पहिला आहे तरू झाड. आता तरू आणि झाड हा शब्द आपल्याला बऱ्याच वेळा गेलाय, त्यामुळे आता आपला तो पाठ झालेला आहे. दुसरा शब्द आहे वन जंगल, वन जंगल. तिसरा आहे लाट तरंग, लाट तरंग. आणि चौथा आहे पाखरे पक्षी, चौथा आहे पाखरे पक्षी. आता आपण बघणार आहोत विरुद्ध अर्थी शब्द लिहा. पहिला आहे मंजूळ कर्कश. आता बघा, मगाशी मी म्हटलं की कानाला ऐकायला गोड असा मंजूळ, आणि कर्कश म्हणजे का आपण तो आवाज खूप मोठा असतो, घाणेरडा असतो, कर्कश असतो, तर तो आपण ऐकू शकत नाही, बरोबर ना? कानठळ्या बसणारा असतो, त्यामुळे मंजूळ कर्कश. दुसरा शब्द तुमच्या माहितीचाच आहे शीतल उष्ण. तिसरा शब्द छाया ऊन.
आणि चौथा आहे मनोहर कुरूप. आता इथे मनोहर म्हणजे सुंदर आणि कुरूप म्हणजे घाणेरडं, बरोबर. त्यामुळे मनोहर कुरूप हे सगळे शब्द वहीमध्ये व्यवस्थित लिहायचे आहेत. आता आपण बघूया वचन बदला. बघा या कवितेमध्ये मी भरपूर वचन बदला हे शब्द तुमच्यासाठी काढलेले आहेत. आपल्याला एक वचन आणि अनेक वचन, बरोबर. तर एक वचन असेल तर अनेक वचन करायचं, अनेक असेल तर एक करायचं, बरोबर ना. त्यामुळे वचन बदला हे सुद्धा व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. पहिलं आहे वन, वने. नंतर आहे दरी, दर्या. तिसरं आहे गाणी, गाणे, गाणी. एक गाणे, अनेक गाणी, बरोबर. त्यामुळे गाणे, गाणी. सुमने, सुमन. मग आहे वासरू, वासरे. सहावा शब्द आहे बाग, बागा. एक बाग, अनेक बागा. नंतरचा शब्द आहे पक्षी, पक्षी. एक पक्षी, अनेक पक्षी. म्हणजे दोन्हीकडे जरी वचन बदलाला पक्षी, पक्षी सारखं असलं तरी मी तुम्हाला सांगितलं की एक पक्षी असेल तर आपण त्याला नुसतं पक्षी म्हणतो, आणि अनेक एकापेक्षा जास्त असतील, अनेक असतील तरी सुद्धा आपण पक्षीच म्हणतो. आणि शेवटचा शब्द आहे वेल, वेली. वेल, वेली. हे सगळे समानार्थी, विरुद्धार्थी, शब्दार्थ, वचन बदला हे तुम्हाला लिहायचंच आहे. आत्ता आपण जी कविता बघितली वी म कुलकर्णी लिखित 15वी कविता नदीचे गाणे, की जी कथन करते, ती सांगते की नदी जी आहे ती वाहत वाहत दरीतून वनातून वाहत पुढे येते, सगळ्यांना पाणी देत देत पुढे येते, मंजूळ आवाजात गात गात पुढे येते, पण ती पुढेच धावते, बरोबर ना. गावाच्या बाजूला, तिथे नदीच्या बाजूला काठावरती लोक राहतात, गावं वसलेली आहेत, तर त्यांना पाणी देत देत ती पुढे येते. म्हणजे नदी कशा प्रकारे ती पुढे येते, झाडाझुडपांना कसं पाणी देते, याचं वर्णन आपल्याला दोन कडव्यांमध्ये बघायला मिळालं. मी आशा करते की ही दोन कडवी तुम्हाला समजलेली आहेत, बरोबर, आणि पाठही झालेली असतील अशी मी आशा करते. आणि पुढची कविता ऐकण्यासाठी आणि शिकण्यासाठी तुम्ही तितकेच आतुर असाल, पण ते आपण पुढच्या भागात बघूया. ठीक आहे. टू बी कंटिन्यूड स्टुडंट्स. थँक्यू.